नमस्कार मंडळी, आज आपण करतोय अगदी चविष्ट झणझणीत अशी दोडक्याच्या सालींची चटणी. पौष्टिक सुद्धा आहे बरं, आणि या दोडक्याच्या साली आपण टाकून न देता त्याची चटणी केली तर तुम्ही अगदी दोडक्याच्या भाजीपेक्षा चटणीच जास्त खाल, एवढी छान लागते. यासाठी अगदी हिरवीगार दोडके घेतले असले पाहिजे, म्हणजे सुकलेले दोडके नको, व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. धुतल्यानंतर सोलाण्याच्या साह्याने त्याची आपण सगळी साल काढून घ्यायची आहे. दोडक्याच्या फुडींची भाजी करायची आहे आणि सालीची आपल्याला चटणी करायची आहे. तर या साली ज्या आहेत ना, या आपण बारीक चिरून घ्या किंवा मिक्सरला एक जाडसर अशा वाटून घेतल्या तरी चालेल. मी मात्र बारीक चिरून घेणार आहे. एक कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा, 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, 7-8 लसूण पाकळ्या, हे बारीक चिरून घ्यायचं आपल्याला. कढई आपण तव्यावर 2 चमचे तेल घातलं आहे, मोहरी घालायची आहे, मोहरी तडतडी का जिरं घालायचं आहे, आणि त्यानंतर आपण घालायचा आहे कांदा जो आपण बारीक चिरून घेतला आहे. त्या कांद्याबरोबरच मी हिरवी मिरची पण त्यातच चिरून घातली आहे, त्याबरोबरच लसूणसुद्धा बारीक चिरून घातला आहे. म्हणजे कांदा, लसूण, हिरवी मिरची आपण सगळं एकाच वेळेस परतणार आहे. कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचं आहे. दुसरं असं, ही चटणी ना तव्यावरच करायची, म्हणजे याची चव जास्त छान येते. तर आपला कांदा ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर दोडक्याच्या ज्या आपण चिरलेल्या ज्या साली आहेत त्या घालणार आहे. आणि मंडळी, अजून माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईकचं बटनही दाबा आणि शेअरसुद्धा करा. तर बघा, आता हे व्यवस्थित झालं तर त्यामध्ये आपण या साली घालून घेणार आहे. तर साली बघा मस्त बारीक चिरून घेतलेल्या आहे. चिरल्यामुळे काय झालं, त्याला एक मस्त एक टेक्स्चर पण छान येतं. आणि आता याला मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर याच्यावर आपण 2 ते 3 मिनिट झाकण ठेवणार आहे, म्हणजे आपल्या साली व्यवस्थित शिजल्या जातील. तर बघा, आपण पहिले आता या व्यवस्थित परतल्या गेल्यावर त्यावर झाकण ठेवून 1-2 वाफा काढून घेऊ. आणि त्यानंतर बघा, आपली चटणी तयार होते. अशी ही चटणी नक्की करून बघा, चवीला मस्त लागते, पौष्टिकही आहे. तर नक्की करून बघा दोडक्याच्या सालींची चटणी.